अंधाराला दूर करून प्रकाश आणणारा दीपावली हा सण प्रत्येकालाच प्रिय असतो म्हणूनच आज आपण दीपावली सणामागचा मूळ उद्देश जाणून घेणार आहोत वसुबारस भारत हा शेतीप्रधान देश आहे आपण दिवाळीचा सण उत्सव साजरा करण्यापूर्वी वसुबारसेच्या दिवशी गाय आणि वासरू यांचं पूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करण्यास सांगण्यात आलंय दीपदानाबरोबरच वस्त्रदान अन्नदान हे करून गरिबांना दीपावली सण साजरा करण्यासाठी मदत करायची असते आपण दीपावली सणाचा आनंद घेत असताना इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याची ही संधी नक्कीच घेतली पाहिजे अभ्यंग स्नान नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यास सांगण्यात आलेले थंडीच्या दिवसात अभ्यंग स्नान करणं शरीरास उपयुक्त मानलं जातं असं आयुर्वेदात सांगण्यात आलंय नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला असं सांगितलं जातं परंतु आजही समाजात गुंडगिरी भ्रष्टाचार रूपी नरकासूर जिवंत आहेत त्यांचा नाश करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायलाच हवेत लक्ष्मीपूजन अलक्ष्मीचे शस्त्र झाडू आहे सर्वांना लक्ष्मी आपल्या घरात राहावी आणि अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जावी असंच वाटत असत म्हणून आपण लक्ष्मीचे पूजन करतो आणि अलक्ष्मी घरातून बाहेर जावी यासाठी आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करीत असतो भाऊबीज कार्तिक शुल्क द्वितीयेच्या दिवशी यम द्वितीया भाऊबीज असते या दिवशी प्रत्यक्ष यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी गेलेले होते तिच्या घरी त्यांनी भोजन घेतलं आणि तिला भेटवस्तू दिली असं प्राचीन कथेमध्ये सांगितलेलं आहे हा दिवस रक्षाबंधनासारखाच बहीण भावाचं प्रेमाचं नातं दृढ करणारा आहे तुम्हा सर्वांना लोकमत तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाहत रहा लोकमत डॉट कॉम